तू एकदा मिळू दे, तुझा सुद्धा हिशोब पुरा करणार आहे, त्याला आरक्षण मिळू दे, तुला सुद्धा हिशोब पुरा होणार आहे तुझा। तू आज लिहतो, तुला गोड लागतंय, इथं किती अंगावर घ्यावं लागतात आम्हाला माहिती आहेत, किती दुश्मन अंगावर घ्यायला लागतात कोणाकोणाचे, तुला बोलून काय होत नाही। इथं आज तुम्हाला सांगतो, सव्वा मुद्दा सांगतो तुम्हाला, गावाची गाव कुणबी कुणबीचे निघायला लागलेत मराठ्याचे, हे यश नाही का आंदोलनाचं, त्या गोरगरीब मराठ्यांचं यश नाही काही। त्यामुळं तुम्ही शांत राहा, गोरगरिबांचं वाटलं करायच्या मागं लागू नका, गोरगरिबांचं कल्याण होतं आहे, त्यासाठी मी 10 फेब्रुवारीला जर 4 भिंतीच्या आत बोलून काय बोललो असतो तर सरकारच्याच पुढं पुढं केलं असतं मग। मी 10 तारखेला मी कठोर आमरण पुन्हा पुकारलं आहे, कारण मला माहिती आहे माझं शरीर साथ देत नाही, ह्या आंदोलनात काय होईनसुद्धा मला माहीत नाही, म्हणून मी शेवटचं छत्रपतींचं सुद्धा दर्शन रायगडून घेऊन आलो। तुला काय अक्कल आहे का बोलताना, तुला सोपं जात आहे, इथं बसून बघ फक्त, जर तिथं 4 भिंतीत काय बोललो तर आम्ही असं जर तुला वाटतंय, तू दाक्षिद्ध करून त्या दिशी मी तू म्हणशीन ते करतो, तुम्हाला आत्महत्या करता आत्महत्या करतो, काही बोलतो उगा अक्कल नसल्यासारखी काल माझं सोशल मीडियावर तुला बोलताय ना, पत्रकार परिषदेत तुला मला बोलताय ना, काय बोलता, तुम्हाला अक्कलसुद्धा पाहिजे थोडीफार, अभ्यासक म्हणून मिरून घ्यायला लागले काही काही स्वतःला, स्वतःला समाजाचे नेते म्हणून मिरून घ्यायला कुंकडं बोलायला लागला, स्वतःच्या जातीचे असून इतरांचं सोडून द्या ते बोलणारे, त्यांच्याकडून अपेक्षा करायची गरज बी नाही, पण तुम्ही स्वतःच्या जातीचे आहेत। हां, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही त्याच्या दुरुस्ती काय करायची सांगा, तुमची काय व्याख्या सांगा, तुम्हाला अभ्यास आहेत तो कायदा किती मजबूत होईल यासाठी करा, ते सोशल मीडियावर लिहितो, लई शाणा समजतो स्वतःला, मराठ्यांचा आहे, तू इकडे येऊन सांग 10 तारखेली आहे, तुम्हाला आव्हान आहे सगळ्या अभ्यासकांना, बाकीचे तर बिचारे तिकडं महाराष्ट्रातले ते मजबूत बाजू मांडणार आहेत त्यांची, त्यांच्यात काय दुमत नाही, ते मजबूत बाजू मांडणार आहेत त्यांची, आणि ते कायदा बनण्यासाठी त्यांची व्याख्याही देणार आहेत आणि मजबूत कायद्यासाठी, कोणाकोणाचं काय दुखत आहे ना त्यांनी इथं येऊन सांगा, तुमच्या समोर आज जाहीर आव्हान करतो मी, ज्या कोणाकोणाचं दुखत आहे त्यांनी इथं अंतरवाली लिहा, तुमचं लेखी सांगा मला काय काय करायचं आहे, आणि असा कायदा बनला पाहिजे असं मला सांगा, 10 तारखेचं उपोषण तुम्ही म्हणतात तोवर सोडित। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।